पांच राज्यांच्या इलेक्शन नंतर ज्या गोष्टीची भीती होती ती पुन्हा एकदा आता सत्तेमध्ये उतरताना दिसते. पेट्रोल आणि डिझेल यामध्ये आता वाढ झालेली आहे. 85 पैसे पेट्रोल आणि 85 पैसे डिझेल अशा प्रकारची वाढ झालेली आहे. आपण पेट्रोल पंपावर आहोत. आपण अगोदर पेट्रोल पंपा जे विक्रेते आहेत त्यांना विचारणार आहोत किती कितना पड गया. 86 पैसा डिझेल, 85 पैसा पेट्रोल. अच्छा, बऱ्याच दिवसानंतर बहुत दिनों के बाद ही बढ़ी है. बहुत दिनों के बाद कस्टमर्स कुछ बोल रहे हैं आकर यहाँ पर. नहीं अभी क्या बोलेंगे, वो इसके पहले ही बोल रहे थे बढ़ने वाला अभी बढ़ा है. अच्छा, ऑलरेडी बढ़ने वाला है. उनको भी मालूम था. मालूम था कि बढ़ने वाला है. आपल्या सोबत काही कस्टमर्स आहेत, आपण त्यांना विचारणार काय सांगाल. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा वाढले, इलेक्शन संपलेत पुन्हा एकदा वाढ आहे. हे नेहमीप्रमाणेच आहे, म्हणजे याच्या अगोदर पण हेच होतं आलं होतं. तर मला वाटतं की मी जस्ट काल न्यूजमध्ये बघितलं होतं आणि मी आज आउट स्टेशन चाललो आहे. मी एकदम खूप दिवसानंतर मी टंकी फुल केले कारण मला असा अंदाज आहे की अजून पुढे वाढू शकतो पेट्रोल. म्हणजे भीती आहे मनामध्ये. यस यस, 100%. म्हणजे इलेक्शन संपल्यावर पेट्रोल व डिझेल वाढतं हे सर्वसुद्ध आहे आता. 100%. अच्छा, बजेट कोलमडतंय. बजेट तर कोलमडतोच ना, आमच्या सर्वसामान्य माणसाचा नक्कीच कोलमडतो. काय वाटते म्हणजे राजकारण संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा हा अशा प्रकारचा निर्णय. मला असं वाटतं की जेव्हा राजकारण किंवा इलेक्शन येतात त्यांचा जो फंड संपतो तो मग असा सर्वसामान्यांकडून उकळायचं काम करतात गव्हर्नमेंट. तर फंड संपल्यावर तो अशा सर्वसामान्य नागरिकांकडून काढला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही आहेत, आपण जे ग्राहक आहेत त्यांना विचारणार आहोत. आपल्यासोबत महिला काय सांगाल. पेट्रोल डिझेल वाढ. नो कमेंट सर. काय वाटते म्हणजे काय वाटतंय काय तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. काय एकंदरीत काय म्हणणं आहे. आता आपण काय करू शकतो. वाढतंय तर वाढणारच आणि कमी झालं तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आता काय करू पण नाही शकत ना आपण. कोणाशी मांडू शकतो काय. नाही ना. इलेक्शन संपल्याच्या नंतर आता ही वाढ झालेली आहे. एक गृहिणी म्हणून तुम्हाला वाटतं की बजेट या असं कोलमडतं. ऑब्विसली थोडा बजेट वगैरे हे झालं आहे पण ठीक आहे. आता काय करायचं. सगळे सफर करतात मग आम्हाला पण करावंच लागणार आहे ना. रोज किती पेट्रोल टाकत आहे. रोज नाही टाकत मी. एकदा टाकी फुल करते माझा 15 दिवस जातो. आता थोडंसं कमी दिवस 15 दिवसापेक्षा कमी येणार कारण 1 रुपया वाढलाय. अच्छा, ते आयडिया नाही आहे मला ॲक्च्युली. आपण आणखी काही आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल. पेट्रोल डिझेल वाढले. काय सांगणार आता. पेट्रोल डिझेल वाढले तर काम तर करायला लागेल ना. रोज पेट्रोल टाकताय. रोज दर दिवस 85-86 पैसे आज वाढलेत. उद्याही वाढण्याची भीती अशी व्यक्त केली जाते. आता असं वाटतंय की आपला जो युद्ध चालू आहे त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेल हे आता रशियाच्या येणार आहे आपल्याकडे पेट्रोल तो स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेणं अपेक्षित आहे तुम्हाला. हो, घेतील ते अशी अपेक्षा आहे मोदीकडून. हो, आता पुन्हा इलेक्शन संपल्यावर पेट्रोल आणि डिझेल वाढलेत. वाढलं तर काय करणार आता. आपल्याला बेअर करायला लागेल. प्रत्येक माणसाला बेअर तर करायला लागेल ना. अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मात्र नाराजी एक व्यक्त केली जाते. महिलांकडून नाराजी खास करून व्यक्त केली जाते की ज्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात त्यामुळे आमचं बजेट आहे ना ते संपूर्णपणे कोलमडते. मात्र 85 पैसे पेट्रोल आणि 85 पैसे डिझेल अशा प्रकारे वाढ झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे CNG जे घरामध्ये जे हे गॅस येते त्या गॅसमध्येही 50 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे महागाईचा भूर्दंड अजून सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागेल इतकंच म्हणावं लागेल. प्रमोद पाटील, मॅक्स, महाराष्ट्र.